आज मुद्दा म्हणून आलो आहे ते मी परत तुम्हाला सांगावलेलं की मी मशाल पेटवायला आलेलो आहे. मशाल तुम्ही पेटवणार आहात की नाही? गेल्या वेळेला आपल्याला मशालीचा प्रचार करायला वेळ नाही मिळाला, पण आजपासून तुमच्याकडनं वैजापूरमध्ये प्रत्येक घरामध्ये मशाल ही पोहोचलीच पाहिजे हे वचन मला तुमच्याकडनं पाहिजे. देत आहे वचन? कारण धनुष्यबाण आणि मशाल आपल्यासमोर पुन्हा गद्दार धनुष्यबाण घेऊन येईल, त्याच्या आधी कोर्टाचा निकाल लागेल अशी अपेक्षा करणं आता किती योग्य आहे की अयोग्य आहे मला कल्पना नाही आहे. कारण काल परवाकडे स्वतः पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आले, अख्ख्या देशात त्याची निंदा झाली. अगदी संजय राऊत तुम्ही सुद्धा निंदा केली, पण मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतोय. तुम्ही म्हणाल का? कारण एवढ्यासाठी मोदी घरी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख नाही दिली. आमच्याकडे गणपती येतोय, तो मोदी येत आहेत, गणपती बाप्पा तू जरा नंतर आहे. अहो काय चाललंय थट्टा? 2 वर्ष होऊन गेली, आम्ही तुमच्याकडे जी दाद मागतोय ती शिवसेनेची आहे, पण शिवसेनेच्या माध्यमातून देशातली लोकशाही जिवंत राहणारी आहे की नाही हे आम्ही तुमच्याकडनं मागतो आहोत. न्याय देवतेवरती आमचा विश्वास जरूर आहे, पण जर न्याय वेळेमध्ये दिला गेला नाही तर त्याही पेक्षा मोठं कोर्ट हे माझ्या समोर बसलेलं जनतेचं न्यायालय, हे सर्वोच्च न्यायालय या देशामधलं आहे, आणि त्या न्यायालयाच्या दरबारात आजपासून मी आलेलो आहे. मला न्याय तुमच्याकडनं पाहिजे.